घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. सीआयडी असल्याची बतावणी करत लूट करणाऱ्या 5 जणांच्या शिरपूर तालुका पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवडत चोरीचा छडा लावलाय. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये उमरगा या ठिकाणी आपण सीआयडी असल्याची बतावणी करत चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या घरी रात्री 10 वाजता जाऊन व्यापाऱ्याच्या कुटुंबियांना कारवाईची धमकी देत लूट केल्याची घटना उघडकीस आली होती. या संदर्भात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने शिरपूर तालुका पोलिसांनी नाकाबंदी करत या 7 पैकी 5 चोरट्यांच्या मुसक्या आवडल्या आहेत. या कारवाई दरम्यान चोरट्यांनी नेलेला मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केलाय. यापैकी आणखी 2 चोरटे पसार असून त्यांच्यापैकी 1 पथक तैनात करण्यात आलं असून ते देखील काही दिवसात गजाआड असतील असा विश्वास पोलीस प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आलाय. या कारवाई संदर्भात पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन या कारवाई संदर्भातील माहिती दिली. शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उमरदा गावात काल रात्री काही आरोपींनी फिर्यादीच्या घरी जाऊन आम्ही सीबीआयचे पोलीस आहोत, नाशिकचं आमचं पथक आहे असं सांगून तुमच्याकडे बोगस बी बियाण्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे अशा पद्धतीने त्यांच्या घरी जाऊन दमदाटी केली आणि त्यांना जेव्हा काही तिथं मिळालं नाही त्यावेळेस ते फिर्यादीला ताब्यात घेऊन गाडीत बसून पळून नेत होते. त्यावेळेस फिर्यादीची पत्नी पुढे आली आणि तिने गयावया करून घरातले दागिने त्यांना दिले आणि त्यावेळेस ते आणखी पैशाची मागणी करत होते. त्यावेळेस फिर्यादीचं ज्यावेळेस गाडीत बसून घेऊन जात असताना फिर्यादीच्या पत्नीने आडाओरडा केला आणि आजूबाजूचे लोक जेव्हा तिथे जमा झाले त्यावेळेस आरोपी हे तिथून पळून गेले. त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हे आरोपी धुळ्यातले आहेत आणि हे बनावट पोलीस किंवा बनावट सीबीआय ऑफिसर आहे असं सांगून फिर्यादीकडे लूट करण्यासाठी हे गेलेले होते. याच्यामध्ये फिर्यादींनी आणि गावातल्या लोकांनी ताबडतोब पोलीस स्टेशनला कळवलं आणि शिरपूर तालुका सांगवी पोलीस स्टेशनची टीम रात्रभर त्यांनी मेहनत करून नाकाबंदी करून त्या भागात तिंजून काढले आणि हे सगळ्या आरोपींचा शोध घेतला आणि ज्यावेळेस सकाळी फिर्यादी मग पोलीस स्टेशनला आले त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना ओळखलं आणि हा गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये अतिशय ही चांगली कामगिरी संपूर्ण शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने केली. त्याच्यामध्ये डीवायएसपी आमचे मैराळ असतील, ॲडिशनल एसपी आमचे प्रशांत बच्चाव, एपीआय सुरेश शिरसाट, पीएसआय भिकाजी पाटील, संदीप पाटील, एएसआय जयराज शिंदे काटकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सईद शेख, प्रवीण धनगर, पोलीस कॉन्स्टेबल रणजित वळवी, मनोज पाटील, मनोज नेरकर, प्रकाश भिल या सगळ्यांनी केलेली आहे. आता याच्यामध्ये खरोखर फिर्यादीची ज्या पत्नी आहेत त्यांनी खूप महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. त्या गाडीच्या पुढे आडव्या झाल्या आणि त्यांनी आडाओरडा केला त्यामुळे खूप लोक तिथं जमा झाले आणि त्या आरोपी पळून गेले. आता हे जे आरोपी आहेत यांनी हा गुन्हा केल्याचं पूर्णपणे निष्पन्न झालेलं आहे. त्यांनी जे मालमत्ता नेलेली होती तीसुद्धा त्यांच्याकडून रिकवर केलेली आहे. फिर्यादीने त्यांना ओळखलेलं आहे. यांनी आणखी अशा प्रकारचे काही गुन्हे केलेले आहेत का याबाबतचा तपास आता पुढे केला जाईल. या निमित्ताने मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की कोणीही तुमच्याकडे पोलीस आहे म्हणून किंवा सीबीआय ऑफिसर आहे म्हणून अशा पद्धतीने आलं दमदाटी करत असेल तर घेऊ नका. ताबडतोब आपल्या डायल 112 नंबर आता सगळ्यांकडे आहे, 112 फोन करा किंवा पोलीस स्टेशनला फोन करा, इथं नियंत्रण कक्षाला फोन करा, पण अशा लोकांना बळी पडू नका. आवाज टीव्हीसाठी ब्युरो रिपोर्ट धुळे. उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा. रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.